नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनेल रियांशी फूड अँड आर्टमध्ये। आज आपण बघणार आहोत मेथीदाण्यांना मोड कसे आणायचे। हिवाळ्यामध्ये मेथीदाणे खाणे खूप फायदेशीर असतं, तर चला सुरू करूया। तर इथं मी घेतलेले आहे एक वाटी मेथीदाणे आणि त्याला मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून थोडंसं कोमट पाणी टाकून 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजवलं होतं। मेथी दाणे भिजवते वेळेसची जी क्लिप होती ती माझ्याकडून बाय मिस्टेक डिलीट झाली आहे, त्यामुळे मी तुम्हाला इथं सांगते। एक वाटी मेथी दाणे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण हात लावू शकू इतकंच गरम पाणी यामध्ये घालायचं आहे। जास्त गरम पाणी घालू नका, जर तुम्ही जास्त गरम पाणी घातलं तर मेथी दाणे किंवा कुठल्याही कडधान्याला मोड येत नाहीत। तर आता हे जे मेथी दाणे आहेत त्यातलं पाणी पूर्ण मी काढून घेणार आहे। हे पाणी फेकायचं नाही आहे, हे पाणी तुम्ही सकाळी उपाशीपोटी पिऊ शकता। याने खूप सारे आजार कमी होतील आणि जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल, मधुमेहाचा म्हणजे शुगरचा त्रास असेल, तर हे पाणी त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे। तर या पाण्यामध्ये थोडंसं दुसरं पाणी घालून तुम्ही पिऊ शकता। हे मेथी दाण्याचं पाणी आहे त्यामुळे हे खूपच कडवट असेल, पण नक्की प्या, फेकू नका, खूप पोषक तत्व आहेत यामध्ये। आता हे जे मेथी दाणे आहेत ते मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता हे खूप ओले आहेत, तर आता आपण याला एका रुमालवर थोडेसे सुकवणार आहोत। मेथी दाणे जर तुम्ही असेच मोड आणण्यासाठी ठेवले तर ते हमखास चिकट होतात, त्यामुळे याला थोडंसं सुकवणं अति महत्त्वाचं आहे। याआधी आपण मटकीला मोड कसे आणायचे ते पाहिलेलं आहे, तेही तुम्ही व्हिडिओ नक्की बघा। त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथं तुम्ही चेक करू शकता। तर आता ह्या मोड आलेल्या मेथीदाण्याची तुम्ही भाजी बनवू शकता, सूप बनवू शकता, किंवा एखाद्या भाजीच्या फोडणीमध्ये थोडे थोडी टाकू शकता, खूप फायदेशीर असतं। तर याला मी पसरवून 10 ते 15 मिनटं फॅनखाली ठेवलं होतं आणि 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकताय याचं जे पाणी आहे ते बऱ्यापैकी सुकलं आहे। तर आता आपण हे मेथीदाणे एका चाळणीमध्ये काढून घेऊया। तुम्ही हवं तर एखाद्या कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता, किंवा अशा प्रकारची जी चाळणी असते त्यामध्ये मी ठेवणार आहे। तर आता सर्व मेथीदाणे मी इथं या चाळणीमध्ये घालून घेणार आहे। आणि या चाळणीच्या खाली आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे, म्हणजे खालून पण हवा खेळती राहते। आणि जो आपण रुमाल ओला झाला होता आपला, तोच रुमाल मी यावर ठेवणार आहे। मेथीदाणे मोड येण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, म्हणजे जवळजवळ 1 ते 48 तास लागते याला मोड यायला। तर दर 1-7 तासानंतर यावर थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि रुमालावर पण पाण्याचा शिंतोडा द्या, म्हणजे त्याला मोड चांगले येतात, नाहीतर मेथीदाणे सुकतात। त्यामुळे याला मोड येण्यासाठी जवळजवळ 48 तास लागतील। तर आपण याला साईडला ठेवून देऊया 48 तास आणि मध्ये मध्ये थोडं थोडं पाण्याचा शिंतोडा मी देणार आहे। तर मी तुम्हाला दाखवते 48 तासानंतर याला मोड कसे आले। तर आता 48 तास झालेत आणि तुम्ही बघू शकताय आपल्या मेथी दाण्यांना किती मस्त मोड आले आहेत। तर चाळणीच्या बाहेर याचे मोड यायला लागले, तर बघा किती छान मोड आलेले आहेत। नॉर्मली मटकी किंवा मुगला फक्त 12 ते 14 तासामध्ये मोड येतात, पण मेथीला मोड येण्यासाठी जास्त वेळ लागतो। तर बघा किती मस्त लांब लांब मोड आलेले आहेत आणि एकदम मोकळी मोकळी आहे, बिलकुल चिकट झालेली नाही आहे आपली मेथी। तर या मेथीची भाजी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी उद्या तुमच्यासोबत शेअर करेन। तर पहा किती मस्त मोड आलेले आहेत आणि एकदम लांब लांब मोड आलेले आहेत। तर नक्की करून बघा। ही जर तुम्ही फ्रीजमध्ये एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये ठेवली तर 8 दिवस आरामात टिकते आणि कुठल्याही भाजी किंवा आमटीच्या फोडणीमध्ये तुम्ही 1-1 चमचा जरी टाकली तरी खूप पौष्टिक होते। तर आता हे मेथी दाणे आपले तयार झालेले आहेत मोड आणून, नक्की करून बघा। खूप सोपी रेसिपी आहे। तुम्हाला जर माझी ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत। धन्यवाद।